Mastitza Network. Hey, you are connection. Aturangi dhasu fande. Hey, you are connection. Hey, Mastitza Network. Hey, you are connection. Aturangi dhasu fande. Hey, you are connection. Hey, awesome joyride. You was in the Delhi. Guess I go the full on. Hey, you are नमस्कार, मी अपूर्व रांजणकर आणि मी स्नेहा चव्हाण आणि तुम्ही बघत आहात युवागिरी. लेट्स जगूया फुल ऑन. आम्ही येतोय तुमच्या कट्ट्यांवर, शहरात, गावात तुमच्या सोहळ्यात सहभागी व्हायला आणि आम्ही करणार आहोत बाप्पागिरी ऑन युवागिरी. आजच्या एपिसोड मध्ये लय धमाल मस्ती मजा आहे. सी यू गाइज, स्टे ट्यून्ड. स्नेहा बोला, तू कधी सायकल चालवलीस का? हो ऑफकोर्स, शाळेत असताना चालवायचे. बर, त्यानंतर? त्यानंतर नाही चालवली कारण बाईक आली ना, सो जरा आळस भरला. पण एनिवे, तू काय विचारतोस? मी विचारतोय बिकॉज आज आपण ज्या गणपतींना बघायला जाणार आहोत ना, ते सायकलवर जाणार आहोत. आर यू मॅड? नाही, आय एम नॉट मॅड, पण तुला वेळ लागेल असं मला वाटतंय. का? पण म्हणजे रायडर झाले. काय तुझं नाव? काय? संकेत सुभेदार. गणेशोत्सवात तुम्ही सायकल घेऊन जाता, काय कॉन्सेप्ट म्हणजे थोडा मला सांग ना. समाज प्रबोधनासाठी हा गणेश उत्सव होतो, तर आम्हाला सायकलिंग आमचं एक माध्यम आहे ज्याच्याने आम्ही समाज प्रबोधन करू इच्छितो. या उपक्रमामार्फत गिरगावातला गणपती आम्हाला सायकलच्या माध्यमातून बघायचं आहे की सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, स्वास्थ राखा, हा मेसेज आम्हाला द्यायचा. छान, आम्हाला पण यायचंय आमच्यासाठी सायकल. चला ना मग. तुला चालवता येते? हो येते. तुमच्यासाठी पण सायकलची आपण हे केले. गणपती बाप्पा. आता आपण आलोय केशवजी नाईक चाळी येथे. हा मुंबईतला सगळ्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव आहे आणि त्यासाठी इकडचे बाप्पा खूप प्रसिद्ध आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? मी जितेंद्र चोथे, इकडचा सेक्रेटरी आहे मी. वेलकम टू युवागिरी सर. थँक्यू सर. मला सांगा, कधी स्थापना झाली या इकडच्या गणपतीची? 1893 मध्ये जेव्हा टिळकांनी सांगितलं की सामान्य माणूस एकत्र येण्यासाठी काही उत्सव होणं जरुरी आहे, तर तेव्हा त्यांनी 1893 पुण्यामध्ये अशी हाक दिली की शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव चालू व्हायला पाहिजेत. तेव्हा त्यांचे जे एक स्नेही त्यांच्या ग्रुपमधले इकडे राहत होते, राव बहादूर लिमये, तर त्यांनी पुण्यामध्ये नुसतं उत्सव चालू करून भारतभर स्वातंत्र्य मिळणं कठीण होतं हे सगळं, तेव्हा भारतभर हे उत्सव चालू होणं महत्त्वाचं होतं. तेव्हा हे आपल्या इकडे मुंबईमध्ये हा पहिला गणेशोत्सव टिळकांच्या प्रेरणेने इकडे चालू झालेला आहे आणि तेव्हापासून हा अखंड सांस्कृतिक आणि परंपरागत आत्तापर्यंत चालू आहे. यंदाचं हे कितवं वर्ष आहे? यंदाचं 124 वर्ष आहे आणि पुढचं आमचं 125 वर्ष आहे. सर, इथे कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो, म्हणजे काय वेगळं करतात? असं आमच्याकडे 102 वर्ष एक गृहस्थ होते, त्यांनी आम्हाला इतिहास सांगितला की इकडे सुरुवातीला मेळे आणि आरती व्हायचे. तेव्हासुद्धा इकडे ते इंग्रजांचं इकडे लक्ष असायचं की इकडनं काही मेसेज तर पोचवले जात नाही आहे ना, तर इकडे खुफिया तरीकेने आरती व्हायची इकडे. हां, की फक्त ते जे आपले देशभक्त असायचे त्यांनाच समजायचं की आता आम्हाला पुढचा मेसेज काय आहे. तर असं इकडे याला इतिहास आहे, परंपरा आहे, पहिल्यापासून इकडे पालखीतनं येते गणपती येतो जातो, आगमन विसर्जन दोन्ही होतं. त्यांनी जे सांगितलेलं होतं की सामान्य माणसांनी किंवा लोकांनी एकत्र यायला पाहिजे, तर ते इंटेन्शन आम्ही आत्तापर्यंत जपून ठेवलेलं आहे कारण हा त्यांना आमच्यातर्फे सलाम आहे आणि साधेपणाने संस्कृती ही आत्तापर्यंत आम्ही जपून ठेवलेली आहे. थँक्यू सो व्हेरी मच सर. धन्यवाद. 125 उत्सवासाठी मी सगळ्यांना आमंत्रण करतोय, जरूर या. खूप प्रसन्न वाटतंय आम्हाला की आम्ही ॲक्च्युली मुंबईतल्या पहिल्या सार्वजनिक गणपतीला आज भेट दिली आहे. आता आम्ही पुढेही जाणार आहोत सायकलवर बाकीच्या गणपतीला भेट द्यायला. एक्झॅक्टली. तोपर्यंत तुम्ही एक गाणं बघा. ओके okay?
संजू टॉप गियर। तुझे रूप माझ्या जीवरात खो पुरी तुझ्या भक्तीचा बाजू देत ठोल 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 ढोल बाजू दे घुमू दे नादहा चरा चरा तुम्ही। नमस्कार, आज आम्ही सायकल रॅलीने गणेश दर्शनाला इथे आलेलो आहोत आणि या सायकल रॅलीतून प्रदूषण टाळण्यासाठी आम्ही एक उत्स्फूर्त आरती म्हणणार आहोत, मला सगळ्यांनी साथ द्यायचं आहे। सायकल रॅलीने आलो या, सायकल रॅलीने आलो या, अरे बाप्पाच्या दर्शनाला, बाप्पाच्या दर्शनाला, अरे सायकल रॅलीने आलो या हो बाप्पाच्या दर्शनाला, सायकल रॅलीने आलो या बाप्पाच्या दर्शनाला, अरे ओ वाळू आरती, ओ वाळू आरती, सायकल आमची सोबती, सायकल आमची सोबती, अरे ओ वाळू आरती हो सायकल आमची सोबती, ओ वाळू आरती हो सायकल
आमची सोबती, विनंती आमची सर्वांना, विनंती आमची सर्वांना, प्रदूषण टाळण्याला, प्रदूषण टाळण्याला, ट्रॅफिक समस्या सोडवायला, ट्रॅफिक समस्या सोडवायला, सायकल वापरूया, सायकल वापरूया, ट्रॅफिक समस्या सोडवायला हो सायकल वापरूया, ट्रॅफिक समस्या सोडवायला हो सायकल वापरूया, गणपती बाप्पा हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हे गजर झाला दारी जपून होतं ठेवलं मनही कधीच नाही झुरलं उधळलं ग समद बाई हातात नाही उरलं जीव जडला पर नाही नजरला कळलं किती नडलं जी केली ना माग ना सरलं आताच बया का
आपल्याबरोबर आता आहेत पेडल फॉर जॉयचे काही अमेझिंग रायडर्स. सर, आपलं नाव? मी संतोष शिर्के. संतोष शिर्के, सर मला सांगा किती वर्षांपासून तुम्ही सायकल करताय? मी गेले 4 वर्ष करतोय सायकल. 4 वर्ष? येस. आणि काय व्हॉट इन्स्पायर्ड यू, काय इन्स्पिरेशन? त्याच्या अगोदर मी बऱ्यापैकी मोटरसायकल चालवत होतो, म्हणजे अगदी नाकावर जायला पण मी मोटरसायकल युज करत होतो. आणि त्याविषयी माझा वाढदिवस होता तेव्हा मी रेझोल्युशन केलं की मला सायकल घ्यायची आहे. पण मी पहिले एक सगळ्यात मोठं काम केलं की ज्या दिवशी सायकल घ्यायची होती आदल्या दिवशी माझी मोटरसायकल विकली आणि दुसऱ्या दिवशी माझी सायकल घेतली. संगीता, टेल मी, तू किती वर्षांपासून सायकलिंग करतेस? ऍक्च्युली संकेत जो फ्रेंड आहे त्यानेच पेडल फॉर जॉय इनिशिएट केलं, तेव्हापासून सुरुवातीपासूनच मी त्याच्यासोबतच आहे. त्याच्या आधी सायकल नाही, सायकलिंग शिकलेले पण हा जास्त नाही. त्याच्यानंतर राईड सुरू केला, त्याच्याबरोबर मग नेहमी ऑलमोस्ट मी असते. तुझी इन्स्पिरेशन संकेत होती. हो. सर, हाय. ओके, आता सांग तू कधीपासून सायकलिंग करतोय? सायकलिंग तर मी स्कूलमध्ये असल्यापासून करतोय मी. मग तुला व्हॉट इन्स्पायर्ड यू? व्हॉट इन्स्पायर्ड, आता सायकलिंगचे फायदे तर खूप आहेत एन्व्हायरमेंटल, त्या व्यतिरिक्त सायकलिंगमुळे आम्ही सगळे एकत्र येतो. ते एक म्हण आहे ना, ब्लड मेक्स अस रिलेटेड बट रोड मेक्स अस फॅमिली. तर आमची फॅमिली होते. अच्छा, सायकलिंग थ्रू तुम्ही आपल्या युवकांना काहीतरी मेसेज देताय, व्हॉट इज दॅट मेसेज? मेन तर ह्याच आहे की आता आम्ही, मी स्वतः एक बायकर आहे, तर पण ते बायकर आता आम्ही एवढी ट्रॅफिक वाढली आहे, पोल्युशन, तर ते पोल्युशन कमी व्हावं म्हणून लोकांनी जवळच्या डिस्टन्सला लोकांनी सायकल वापरावी, हाच हेतू आहे आमचा या सायकलिंगच्या माध्यमातून. मी हेच सांगेल की जिममध्ये जाऊन कार्डिओ फिटनेससाठी आपण एक्सरसाईज करतो आणि बाहेर बाईक आणि फोर व्हीलर घेऊन फिरतो. इन्स्टेड ऑफ दॅट आपण जर ते सायकल बाहेर वापरली तर आपल्याला जिममध्ये पेक्षा आपण तिकडेच जास्त फिटनेस आपण राहू शकतो. प्राकर्षाने मी सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही प्रत्येकजण आरशात स्वतःला पाहता तेव्हा प्लीज पासपोर्ट साईज बघू नका, फुल साईज बघत चला. म्हणजे तुम्हाला समजतं की तुम्ही डावीकडून का उजवीकडून कुठून सुटत चालले आहात. देन यू कॅन बॅलन्स युअर सेल्फ, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. Yes. Otherwise, you can't improve yourself. Of course. Hee Tamchi Yuvagiri, let's jaguya full on! Bola Ganpati Bappa! Morya! Kangal Murti! Morya! Shubhanayana Karunamaya Gauri Hara Shri Varada Vinayaka Shubhanayana Karunamaya हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो चरणावर आन्हे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातुन ओंकार गणपती अधिपती सुखपती छंद
अधिपति सुखपति छंदपति कंदपति सुरपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो जॉय ज्यांचा आता ब्रेन चाइल्ड आहे ते आपल्या बरोबर आहेत. संकेत हाय, वेलकम टू युवागिरी. थँक यू. बर, आता ह्या कॉन्सेप्ट बद्दल आम्हाला सांग ना. पेडल फॉर जॉय हा एक माझा ब्रेन चाइल्ड आहे, तुम्ही बरोबर बोलले. तो 2 वर्षा अगोदर मी एक प्रोग्राम केलेला लँडमार्क एज्युकेशनचा, त्याच्यामध्ये एक प्रोजेक्ट घ्यायचा असतो आम्हाला. आणि दॅट प्रोजेक्ट इज नॉट ओनली म्हणजे पेपरवर जे आपण नॉर्मली करतो तसा प्रोजेक्ट नसून कम्युनिटीजना इन्वॉल्व्ह करण्याचा हा प्रोजेक्ट आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी करावं ते माझ्या मनात होतं. आणि म्हणून आणि अजून एक दुसरं म्हणजे नाव पेडल फॉर जॉय हे नाव कसं सुचलं, तर आपण लहानपणी सायकलिंग करतो, सगळेच करतात, आणि त्याच्यानंतर आयुष्यातून सायकल सुटते आणि मग ती परत कधी येत नाही. तर पेडल फॉर जॉय माध्यमातून आम्हाला लोकांच्या आयुष्यात सायकल पुन्हा एकदा आणायची. आणि मग त्या तुम्ही आता इथे बघू शकाल की सगळ्या वयोगटातील लोक एकत्र आले. बेस्ट पार्ट अबाउट दिस ग्रुप इज की सगळे यंग एट हार्ट आहे तिकडे. ॲब्सोल्युटली नो एज बार एट ऑल, सगळेच युवा आहेत. अँड टॉकिंग अबाउट युवा, मला सांग युवकांसाठी तुला काही मेसेज वगैरे द्यायचं. हा, युवकांसाठी तेच आहे की आपला जॉब आणि ते सगळं आपण करत राहतो, पण फॉलो युअर ड्रीम्स अँड दॅट विल टेक यू टू समवेअर एल्स. आणि आय एम फॉलोइंग दिस ड्रीम ऑफ पेडल फॉर जॉय अँड इट्स स्टील गोइंग ऑन. छान छान, थँक्यू सो मच. बरं, मला सांग तुझ्या फ्युचर प्लॅन्स काय आहेत पेडल फॉर जॉय? येस, द फ्युचर प्लॅन इज आतापर्यंत आम्ही सिटी बेस्ड सायकलिंग केली, आता आम्हाला लॉंग डिस्टन्स सायकलिंग पण करायचं आहे. आणि त्याच्याबरोबर नुसतं सायकलिंग न करता बरेच जणांना सायकल शिकायची असते मोठं झाल्यानंतर, पण त्यांना कुठे हे नसतं. तर लर्न सायकलिंग इन 10 डेज ही कन्सेप्ट आम्ही आणतो आहोत. परत खूप सायकल अशा आहेत ज्या सोसायटीमध्ये अशाच पडून आहेत अनयुज्ड, तर त्या आम्ही कुठेतरी घेऊन खेडोपाड्यात डोनेट करण्याचा उपक्रम आम्ही ऋणानुबंधच्या माध्यमातून राबवणारचा मानस आहे आमचा. संकेत, पेडल फॉर जॉय ही जी थॉट आहे तुमची, तुम्ही फक्त बोलून नाही दाखवलं आहे, ॲक्च्युली तो इम्प्लिमेंट करून दाखवला आहे. आणि यू हॅव इन्स्पायर्ड अ लॉट ऑफ पीपल. सो तुमच्यासाठी आम्ही देतो आहे युवागिरीचा सलाम.
तुझ्या नावाचं मी निशल टून गोंधळ आता उतावीळ झालो गुडगा बाशिंग बांधल तुझ्या नावाचं मी निशल टून गोंधळ हात भरून आलो या हात भरून आलो या लई दुरून आलो या आणि करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या आग समजा परत मी जोरात रंगत आलो या झाले संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची गाई कधी बनणार तू राणी माझ्या लेकराची आई संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची गाई कधी बनणार तू राणी माझ्या लेकराची आई आता तारट झालू या आता तारट झालू या तुझ्या घरात आलू या लई फिरून बांधा वरून कल्टी मारून आलो या आग ढिंचक जोरात टेकलो वरात दारात आलो या झालंय कोल्हापूरला आलोय राईट तर कोल्हापूर मधल्या फेमस गोष्टी तुला कुठल्या माहिती आहेत शाहू महाराज आखाडे देवळ चिकन तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणखी मर्दानी खेळ माहिती आहे कुस्ती नाही कबड्डी नाही फुगडी नाही कोल्हापूर मध्ये अनेक प्रकारचे मर्दानी खेळ शिकवले जातात कळलं का आणि त्याबद्दल आपल्याला सांगणार आहेत शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूर अच्छा हो जायचं चल मर्दानी खेळ बघायला जातो ना हो मग थोडं मर्दानी स्टाईल मध्ये जाऊया ना रेडी Thank you.
हे कुस्तीचे जंगी सामने घडून आणलेले हाय यळकड यळको कमाल तुम्ही सगळे म्हणजे चाबूक काय काय केलंय सुपर अमेझिंग कडकच आणि मर्दानी खेळ मुली पण खेळतायत इतकं मला भारी वाटतंय ना म्हणजे तुम्ही तुम्हाला बघून सगळ्याच मुलींना इतका असा गर्व होणार आहे ना की व्हेरी प्राऊड सर तुम्हाला तर हॅट्स ऑफ सलाम माझ्याकडे शब्द नाही आहेत खरंच नाही आहेत मला सांगा आता तुम्ही कधीपासून हा खेळ खेळताय हा खेळ आम्ही गेली 25-30 वर्ष खेळत आहे आणि ही अशी कोल्हापूरची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आणि आता ही युवा पिढी आम्ही जपत आहे ही कलेचा प्रसार व्हावा या कलेचा आणि ही कला लोकांपर्यंत जावी आणि या खेळाचं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही मर्दान खेळ खेळत आहे सर ही आवड निर्माण कशी झाली मला ह्याची आवड निर्माण झाली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक फिल्म आहे राजा शिवछत्रपती त्यामध्ये पावनखिंडीचं दृश्य आहे त्यामध्ये तलवारबाजी लाठी दानपट्टा भाला विटा ही शस्त्र शिवाजी महाराजांची होती त्यामध्ये ती दाखवलेली आहेत खेळ कशी खेळतात कशी चालवतात म्हणजे ती युद्धप्रसंग आहे तो युद्धप्रसंग पाहून मला ही कला शिकण्याची आवड झाली व लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा झाली जास्त असलो मी लहान असल्यापासून सरांच्या हाताखाली ट्रेनिंग घेते दुसरीला असल्यापासून मी सरांच्यासोबत शिकते
कडक खेळते असं तुम्ही बघितलं. आणि हिंमत कशी येते तुमच्यात, म्हणजे पायाखाली लिंबू, हाताच्या इथे लिंबू, म्हणजे तुम्हाला तेवढा विश्वास आहे सर? हा, सरांच्यावर तेवढा विश्वास ठेवल्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत आहे. तू किती वर्षांपासून शिकतोय? चार वर्षांपासून. चार वर्षांपासून खूप आवड आहे याची. होय. कशी निर्माण झाली आवड? म्हणजे मी ह्या सरांच्याकडे फक्त बघायला गेलो होतो कसे खेळतात ते, आणि खेळताना मुलं खेळताना मला पण आवड झाली, हा आपण पण खेळावं हा खेळ. बरं, तुला कधी असं लागलं वगैरे का? लागले की खूप वेळा लागले, प्रॅक्टिस करताना खूप वेळा लागले. काय लागलं? तू आता करत नाही. काय लागलेलं? काय पाईप लागली, परत तलवार लागली. तलवार लागली? कट वगैरे गेला? नाही नाही, एवढं नाही. त्याला धार खूप असते का तलवार? नाही नाही, प्रॅक्टिस वेळी तर धार नसते त्याला. तलवारीला धार जर नसेल? हां, ॲक्च्युली कसं आहे, प्रॅक्टिस करताना आपण लिंबू ज्यावेळी आपण कापत असतो त्यावेळी पहिला आपण काठीवरती प्रॅक्टिस करतो, काठीनंतर बोथड तलवार घेतो किंवा दानपटा बोथड घेतो, आणि नंतर मग रिअली ज्यावेळी प्रॅक्टिस पूर्ण झाल्यानंतर मग धारेचा वेपन वापरतो.
आणि हनवटेखाली म्हणा, बोटाखाली म्हणा, पट्टाच्या खाली म्हणा, जर लिंबू मारायचं असेल तर पहिला आपण डायरेक्ट मुलग्याला किंवा मुलीला किंवा माणसाला असं झोपवत नाही त्या ठिकाणी. आपण पहिला काठी किंवा काही निर्जीव वस्तू त्या ठिकाणी ठेवली जाते आणि त्याचा अंदाज घेतला जातो आणि मग ते आपण डायरेक्ट माणसाला झोपवत जातो आणि मग कापलं जातं. असं कधी झालं आहे आधी की तुम्ही प्रॅक्टिस करताना कुठल्या मुलाला लागलं आहे का? झालंय असं? हां, प्रॅक्टिस करताना कोणाला तर जास्त असं लागलेलं नाही. फक्त मी ज्यावेळी एकदा शो करतो त्यावेळीच मला लागलेलं, त्यावेळी मला 13 टाके पडलेले पायाला. 13 टाके पडलेले. 13 टाके मला नाही करायचं तो स्टंट. हे सगळं अडल्ट सुपरविजनमुळे होतं. एक्सपर्ट्स आहेत हे. प्लीज घरी हे काही ट्राय वगैरे करू नका. तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या अचीवमेंट्सबद्दल, काय काय केलं आतापर्यंत? 10वी पास झाल्यानंतर म्हणजे एक 16-17 वर्ष असल्यानंतर शाबास इंडियामध्ये 1 मिनिटात 84 लिंबू कापलेले आहेत. त्यावेळी नेशन ऑफ द प्राईड हा किताब दिलेला आहे त्यांनी. बरेच रेकॉर्ड्स आपण केलेले आहेत. तेलुगू, बंगाली, कन्नड, मल्याळी, गुजराती ह्या चॅनलवरसुद्धा आपले शो झालेले आहेत, रियालिटी शो. त्यानंतरनं लिमका बुकसाठी आपली नोंद आहे, लिंबू कापण्याची. परत का डबल काठी फिरून आहे, 15 तास 15 मिनटं. असे विविध रेकॉर्ड्स आपल्या नावावरती आहेत. वाव यार, छान, भारी. सो सगळं तुला ट्राय करायची हाऊस असते ना? हा, म्हणजे असं असते. ठीक आहे, करशील मग. तुला झोपायचंय आणि ते लिंबू कापी तुझ्या चिन्ह आणि जमिनीच्या मधनं. बरं, ठीक आहे, चल ते करेन मी. पण मग जी खूप खात होते ना, कोकोनट, नारळ. हो, हातावर ठेवायचं ते फोडते. डन, डील डील, चल डील करू आपण ते. पण त्यासाठी तुम्हाला पहिला थोडी प्रॅक्टिस यासाठी पाहिजे. जस्ट मुवमेंट, हाताचे रिस्ट वगैरे, काठी फिरवणं वगैरे, त्यासाठी तयार झालं पाहिजे, धाडस झालं पाहिजे अंगामध्ये. त्यासाठी आपण बेसिक थोडं करू आणि मग आपण तुम्हाला ते करू. मुझ पे बस एक एहसान करना, कैंडी क्रश रिक्वेस्ट मत भेजना. तू तुझ्या लाईफचा ॲडमिन कुल केजी.
काठी शिकायची आहे आपल्याला धाडस म्हणण्यासाठी. मग पहिला आपण ना तुम्ही नारळ फोडणं म्हणला असता तर आपली लिस्ट पहिला तयार झाली पाहिजे. मग ती पहिला यामध्ये बेस काय आपला पवित्र आहे पोझिशन्स. तुम्हाला मी पोझिशन कशा दाखवतो पहिला. आमची बेसिक ट्रेनिंग झाली आहे. आता जो चॅलेंज आम्ही ॲक्सेप्ट केला होता ती पूर्ण करायची वेळ आली आहे. पण टू नॉट ट्राय दिस ॲट होम. ते एक्सपर्ट्स आहेत सगळे आणि त्यांच्या सुपरविजन खाली हा खेळ होतो आहे. सो प्लीज डू नॉट ट्राय इट ॲट होम. आणि मी रेडी आहे. स्नेहाने आपला चॅलेंज कम्प्लीट केलेला आहे. आता माझी वेळ आहे. मी वाचलो. यांनी शिवकालीन युद्धकला अजूनही जिवंत ठेवली आहे आणि तितक्याच जोमाने ते पुढेही नेत आहेत. आणि याचं पूर्ण श्रेय जातं मिस्टर सूरज ढोली यांना. सर थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला वेळ काढून घेतला, इकडे आले, आम्हाला शिकवलं, लिंबू वगैरे कापला, नारळ फोडला. आणि ही कला, प्राचीन कला जी आहे ती इतक्या वर्षांपासून ती जोपासली आहे. आणि यासाठीच आम्ही दोघं युवागिरी तुम्हाला युवागिरीचा सलाम देतो.